हाय फ्रेंड्स, 8 ते 10 महिन्याच्या बाळांच्या आहाराबद्दलचा हा जो व्हिडिओ आहे त्याच्या पहिल्या भागात आपण स्टेज 2 बेबी फूड आणि काही टिप्स आणि ट्रिक्स ह्या गोष्टी बघितल्या. ह्या भागात आपण अजून थोडी पुढची माहिती जाणून घेणार आहोत. पहिली गोष्ट, 8 ते 10 महिन्याच्या बाळांना कोणकोणती फळं देता येतात, कोणकोणत्या भाज्या देता येतात, दुधाचे कोणते पदार्थ देता येतात, कोणती धान्य आपण देऊ शकतो आणि शिवाय मासे, मटण, अंडी यापैकी काही देता येतं का. या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 8 ते 10 महिन्यांच्या बाळांना दिवसातून किती वेळा आणि किती प्रमाणात खाऊ भरवावा. आता आपण बघूया आपल्याकडे स्टेज 2 फूडसाठी काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत. पहिलं फळांमध्ये बघूया. फळांमध्ये आपण मुलांना बनाना आणि ॲपल ऑलरेडी देत होतो. मी सजेस्ट करेन ॲपल आता पण तुम्ही शिजवूनच द्या, पण त्याची एकदम पातळ प्युरी बनवायची गरज नाही. थोडं चंकी राहिलं तरी चालेल, किंवा प्युरी करायच्या ऐवजी छोटे पीसेस केला तरी चालेल. पण माझं सजेशन आहे की आत्ताही शिजवूनच द्या, कारण अजूनही ॲपल थोडं चघळायला चावायला कठीणच असतं. बनाना आपण ऑलरेडी देतो आहे. बनानासुद्धा तुम्ही मॅश करायच्या ऐवजी आता पीसेस देऊ शकता. पीसेस म्हणजे एकदम छोटे, हां, एवढी छोटे पीसेस. ॲपल आणि बनाना व्यतिरिक्त आता आपण एकदम पिकलेला आंबा, कलिंगड, डाळिंब, पीच, पपाया, एकदम पिकलेला पपाया, चिबुडला काय म्हणतात, टरबूज, एकदम पिकलेलं टरबूज, हे फळंसुद्धा तुम्ही आता देऊ शकता. सेम लॉजिक, एक तर थोडं थोडं चंक्स असलेलं पल्प बनवून द्या किंवा छोटे छोटे पीसेस करून द्या. मी सजेस्ट करेन डाळिंब आणि वॉटरमेलन, हे दोन फळं, कारण डाळिंबमध्ये बिया असतात आणि वॉटरमेलन जरी पीसेस केले ना तरी खूप फायबर असल्यामुळे ते गिळायला त्यांना डिफिकल्टी होऊ शकते. तर हे दोन एक तर ज्यूस बनवून द्या किंवा फीडरमधून द्या. आणि फीडरमधनं तुम्ही सगळी फळं देऊ शकता. भाज्यांमध्ये काय ऑप्शन्स आहेत? भाज्यांमध्ये माझ्या मुलीला मी 8व्या महिन्यापर्यंत फक्त गाजर, रताळं आणि पालक ह्या तीनच भाज्या इंट्रोड्यूस केलेल्या. मी जास्ती भाज्या तिला स्टार्ट केल्या नव्हत्या. आता तुम्ही गाजर, रताळं, पालक या व्यतिरिक्त थोडा बटाटा, कॉलीफ्लावर, हिरवे वाटाणे, बीटरूट, थोडासा चवीसाठी टोमॅटो, थोडासा चवीसाठी कांदा, अजून तुम्ही शिमला मिरची थोड्या प्रमाणात चवीपुरता घालू शकता आणि अगदी कमी प्रमाणात भोपळा पण स्टार्ट करू शकता. दुधी भोपळा मुलांसाठी खूप चांगला असतो. लाल भोपळा मी म्हणेन आता सध्या अवॉइड करा. भाज्या कशा द्यायच्या, तर त्याची बेस्ट पद्धत म्हणजे मी एक खिमटीची रेसिपी टाकली आहे. म्हणजे तांदूळ आणि डाळीचं थोडं जिरे धणे टाकून एक मिक्सचर आपण पावडर बनवून ठेवायची. म्हणजे काय, थोडक्यात आपण वरण भात दिल्यासारखं आहे ते. आणि मग ह्या भाज्या आहेत ना, त्या त्याच्यात तुम्ही ॲड करून करून वेगवेगळे व्हरायटी बनवून देऊ शकता. ह्याचे सगळ्याचे व्हिडिओज मी स्लोली ॲड करेन. ऑलरेडी मी 2 व्हिडिओ ॲड केलेत, तर ते तुम्ही बघून घ्या. आतापर्यंत आपण बाळाला धान्यांमध्ये किंवा ग्रेन्समध्ये काय द्यायला सुरुवात केली होती, तर आपण नाचणी सत्व तर पहिलंच सुरू केलं होतं. शिवाय आपण थोडी थोडी तांदळाची पेज, रव्याची पेज हे सुरू केलं होतं, गव्हाचं सत्व. आता आपण बाळांना थोडीशी मसूर डाळ देऊ शकतो, थोडीशी मुगात थोडीशी तूर डाळ ॲड करून देऊ शकतो, थोडीशी उडद डाळ ॲड करू शकतो. हे लक्षात घ्या की ह्या सगळ्या डाळी, प्रत्येक डाळी जसं आपल्याला पचवायला वेगवेगळा वेळ लागतो ना, तसंच मुलांचं आहे. आणि मुलं खूप, अजून त्यांची पचनसंस्था खूप नाजूक असल्यामुळे त्यांना नाही शक्य होणार आहे एकदम. मी हल्ली यूट्यूबवर काही व्हिडिओज बघितले ज्याच्यामध्ये 6 महिन्याच्या बाळासाठी वजन वाढीचं रेसिपी म्हणून त्यांनी रेसिपी कोणी टाकली होती आणि त्याच्यात त्यांनी ड्रायफ्रूटसोबत 5-6 प्रकारच्या डाळी टाकल्या होत्या. म्हणजे मूग डाळ, अगदी चणा डाळपर्यंत. असं वर्कआउट नाही होत. थोडं लॉजिक आपण लावायचं. एवढं तान्ह बाळा आपण विचार करूया, एक पुरणपोळीच्या ऐवजी 4 पुरणपोळ्या खाल्ल्या तर मला तरी पचतील का? नाही ना. जशी ती चणा डाळ आपल्याला उष्ण पडते, गरम पडते आणि पचवायला जड पडते, तशीच ती बाळांना पडणार आहे. आणि ज्या बाळाला अजून पचनसंस्था रेडीच नाही झाली त्यांना आपण चणा डाळ देऊन कसं चालेल? त्यामुळे हे असे काही व्हिडिओज बघताना ना थोडासा तुम्ही विचार करा. डाऊट आला तर आपल्या ज्या घरातल्या वयस्कर स्त्रिया आहेत त्यांचा तुम्ही मार्गदर्शन ह्याच्यात घेऊ शकता, ज्यांनी त्यांनी आपल्याला काय भरवलं. माझे हे सगळे व्हिडिओज असेच आहेत जे परंपरागत आपल्या आजीने, आईने आपल्याला भरवले
आणि आम्ही आमच्या मुलांना भरवले तेच मी तुमच्याशी शेअर करते. मी स्वतः यातला एकही शोध लावलेला नाही. 8 महिन्याच्या बाळाला आपण दुधाचे काय पदार्थ देऊ शकतो? काही डॉक्टर्स चीज द्या म्हणतात, आयुर्वेदिक डॉक्टर्स चीज देऊ नका म्हणतात. त्यामुळे मी मध्य गाठला होता आणि मी आठवड्यातनं एखाद्या वेळेस एखादी चीज स्लाईस थोडीशी तिला भरवायचे. तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर तुम्ही ती न भरवल्याने काही लॉस होणार नाही, त्यामुळे वी कॅन स्किप इट. दुसरं, दही आपण हळूहळू स्टार्ट करू शकतो. थोडं थोडं दही अर्धी वाटी वगैरे आपण फेटून साखर घालून किंवा न साखर घालता फेटायचं, पण दही चांगलं आपण खाताना किंवा मुलांनाही देताना स्पूनने किंवा फोर्कने एकदम असं फेटून त्याची मस्त क्रीमी दिसतं ते भरवायचं. दुसरे दुधाचे पदार्थ जे ॲलोपॅथिक डॉक्टर असतात म्हणजे जे पेडियाट्रिशियन, ते पनीर वगैरे पण द्यायला अलाव करतात, पण माझं असं सजेशन आहे की ते आपण थोडं पुढे ढकलायचं, एवढं काय काही नाही आपल्याला द्यायची. आणि दूध, लहान मुलांना बाहेरचं पॅकेटचं दूध 1 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय नाही म्हणजे नाही द्यायचं. मला कमेंट्समध्ये खूप जण हा प्रश्न विचारतात, दूध देऊ का? नाही, कुठलेच डॉक्टर सांगत नाहीत, आयुर्वेदिकही नाही आणि पेडियाट्रिशियनही नाही की दूध बाहेरचं द्या. मग तुम्हाला जर कोणत्याही रेसिपीमध्ये दूध लागत असेल तिथे आपण फॉर्म्युला मिल्क वापरायचं असतं, जे 9-2, 9-3 असं काही येतं ते चेक करा. तुमच्या डॉक्टरने तुमच्या बाळाच्या वजनानुसार तुम्हाला एक सजेस्ट केलं असेल ते तुम्ही बाळाला द्या फॉर्म्युला, बाहेरचं दूध नाही. आता शेवटची कॅटेगरी म्हणजे नॉनव्हेज, मीठ. तर चिकन, मटण, फिश हे आता आपण मुलांना देऊ शकतो का? माझा अनुभवाप्रमाणे मी तुम्हाला सांगते, डॉक्टर्सचं काय ओपिनियन असतं मला माहीत नाही, पण माझ्या डॉक्टरनी मला 9व्या महिन्यात एग व्हाईट द्यायला सांगितलं होतं माझ्या मुलीला, आणि इतर काही नाही, चिकन, फिश, मटण काही नाही. तर 8व्या महिन्यापासून मी चिकन सूप सुरू केला, कारण चिकन सूपमध्ये ना अर्क उतरतो. आपण काय त्यातलं चिकनचं ॲक्च्युली मांस तिला देत त्यांना देत नाही, नुसतं पाणीदार सूप देतो. ते मी 8व्या महिन्यापासून सुरू केलेलं, आणि आमच्याकडे नॉनव्हेज खाल्लं जातं त्यामुळे आठवड्यातनं एखाद दिवस मी तिला ते देऊ शकत होते. आणि दुसरं, 9व्या महिन्यापासून त्यांनी मला एग व्हाईट द्यायला सुरू केले करायला सांगितलेलं होतं. मी बॉइल्ड एगचं व्हाईट छोटे छोटे अगदी एवढे कण कण पीसेस करून तिला द्यायचे आठवड्यातनं एकदा एक अंड उकडून फक्त पांढरं, त्याच्या आतलं पिवळं नाही. आता मला असंही माहिती आहे की काही डॉक्टर्स उलटं सांगतात, पिवळ्याने स्टार्ट करा आणि मग व्हाईट द्या. तर हे सर्वस्वी तुमचं डिसिजन आहे, ह्याच्यात मी तुम्हाला ॲडवाईस करू शकणार नाही. तुमच्या डॉक्टरशी बोलून तुम्ही ठरवा की आपल्याला कसं स्टार्ट करायचं आहे. माझ्या मते अगदी तुम्ही नाहीच सुरू केलं या वयात तरी काही अडचण येणार नाही, तुम्ही थोडं 10 महिन्यानंतर वगैरे स्टार्ट करू शकता. आणि आता महत्त्वाचा प्रश्न, किती वेळा दिवसातनं भरवायचं आणि किती क्वांटिटी भरवायची? तर जे आपलं 6 महिन्याचं बाळ होतं ते आपण दिवसातनं एकदाने सुरू केलं आणि अगदी हाफ वाटी खात होती बाळ. 8व्या महिन्यापर्यंत आपण दिवसातनं 2 केली आहे फ्रिक्वेन्सी. आता 8 ते 10 महिन्यामध्ये आपण दिवसातनं 2 वाढवत न्यायचं 4 जेव्हा आपलं बाळ 10 महिने पूर्ण होईल तेव्हा ते दिवसातनं 4 खायला लागलं असलं पाहिजे. मग साधारण 8 ते 2 खात आहे, अजून 2 आठवड्यांनी तुम्ही 3रा ॲड करा आणि अजून 2 आठवड्यांनी तुम्ही 4th ॲड करा, असं करून आपण आता त्यांना देऊ शकतो. काही बाळं अजून जास्ती सॉलिड मील्स पण खातात. मला हे आवडायचं आणि माझ्यासाठी हे सुटेबल होतं, कारण मग माझं बाळ बॅलेन्स्ड खात होतं 8 ते 10, म्हणजे 4 ती सॉलिड फूड खात होती आणि 4 ते 5 कधीकधी 6 ती फीड घेत होती, तर तसं बॅलेन्स करून. आणि क्वांटिटी म्हणाल तर आता ती हाफ कपची वाढून पाऊण कप ते एक, म्हणजे पाऊण वाटी ते एक वाटी, साधारण या साईजची पाऊण वाटी ते एक वाटी बाळं खाऊ शकतात. पण ते पण आहे ना, आपण सोपी आयडिया काय फॉलो करायची, घेताना आपण एक फुल वाटी भरून घ्यायचं, पण बाळ खातं आहे तिथपर्यंत त्यांना भरवायचं. आणि वाटलं की ते नको करतं किंवा नाही आवडत आहे किंवा त्याचं पोट भरलं असू शकतं, हे कन्सिडर करायचं, पोट अजून छोटं आहे. आणि मग ना हळूहळू एक एक स्पून एक्स्ट्रा करत आपण, हा टाईम इनफ असतो, हळूहळू त्यांच्या पोटाची कॅपॅसिटी पण वाढते, त्यामुळे अशा प्रकारे आपण वाढवत जायचं. तर 8व्या महिन्याचं बाळाला दिवसातनं 2 आहे, 10व्या महिन्यापर्यंत आपण दिवसातनं 4 देणार आहोत, आणि साधारण पाऊण वाटी ते 1
बाळ खाऊ शकतं. तुम्ही जास्ती घेऊन बसू शकता, पण जेवढं बाळ न कटकट करता खाईल तेवढं भरवायचं. आणि ह्याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही सकाळी उठल्या उठल्या मोस्टली आपण फीड देतो, मग काय करायचं, नाश्ता फॅमिलीसोबत, लंच फॅमिलीसोबत आणि रात्रीचं डिनर फॅमिलीसोबत, हे तीन मील्स बाळाला बाहेरचे द्यायचेच. आणि मग एखादा मधला तुम्ही स्नॅक आयटम त्याच्यात ॲड करू शकता, कोणता द्यायचा तो. तर आता ह्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. आय होप ह्या माहितीचा तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, मदत झाली का मला नक्की कळवा. हे सगळे बेबी रिलेटेड व्हिडिओज रेसिपीजचे आणि माहितीचे मी एका प्लेलिस्टमध्ये टाकले, ती प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, ती फॉलो करा, म्हणजे तुम्हाला पुढचे पुढचे व्हिडिओज आपोआप मिळत जातील. थँक्स फॉर वॉचिंग, बाय.